छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्यांना सुरुवात करण्याआधी एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते आहे ती बघूया. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एका माओवाद्याला कंठस्नान घालण्यामध्ये पोलिसांना यश आलंय. जवळपास एक तास ही चकमक सुरू होती. घटनास्थळी तीन बंदुकांसह इतर साहित्य देखील सापडलंय. हेलिकॉप्टरनं माओवाद्याचा मृतदेह गडचिरोलीमध्ये आणण्यात आलाय. हे माओवादी पोलिसांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते अशी माहिती मिळतीय. सकाळी 10 वाजेच्या सुमारास आमच्या C60 जवानांचे पथक हिकेर जंगल परिसरात ते नक्षलविरोधी अभियान राबवत होते त्या ठिकाणी आणि त्यावेळी त्या पाटीवर सुमारे 60 ते 70 नक्षलांची मोठी समूह ने त्यांच्यावर बीजेल आणि अटॅक आणि गोळीबार केला आणि त्याच्या प्रत्युत्तर देण्यासाठी जेव्हा आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केले ते सुमारे 1 तास दोन्ही दिशेने गोळीबार चालू होते आणि त्या एक्सचेंज ऑफ फायरच्या नंतर जेव्हा आम्ही ते फायरिंग स्पॉटला सर्च केला त्यामध्ये आम्हाला एक पुरुष नक्षलची बॉडी तिथे रिकवर केलेला आहे आम्ही आणि 3 हत्यार, 1 देशी बनावटीचे रायफल, 1 भरमार आणि 1 .303 रायफल आणि भरपूर प्रमाणात नक्षलचे लिटरेचर आणि इतर नक्षल साहित्य आम्ही जप्त केलेलं आहे. तर आपण पाहतो गडचिरोलीमध्ये एका माओवाद्याला कंठस्नान घालण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. जवळपास 1 तास पोलीस आणि माओवाद्यांदरम्यान गोळीबार सुरू होता. घटनास्थळी 3 बंदुकांसह इतर साहित्य देखील सापडलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर हा शस्त्रास्त्रांचा साठा आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत. 3 बंदुका आहेत, काडतूस आपल्याला दिसत आहेत, वॉकी टॉकीज आहेत, काही बॅग्स आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर आपण पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या. रामनवमी उत्सवाच्या काळामध्ये साईचरणी कोट्यवधींचं दान दिलं गेलंय. 3 दिवसात साई मंदिराच्या दानपेटीत 4.9 कोटी दान देण्यात आलेलं आहे. यामध्ये 6.5 लाखांचं सोनं आणि 1.25 लाखाच्या चांदीचाही समावेश आहे. जुन्नर तालुक्यातल्या खोडद इथल्या जगदंबा माता यात्रोत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळालाय. 206 बैलगाडा मालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी भरगच्च बक्षिसं ठेवण्यात आलेली होती. पेणमध्ये आई गावदेवी आणि श्री काळ भैरव दादर यात्रेचा शुभारंभ मोठ्या जल्लोषात झाला. दादर गावचे सुपुत्र यशवंत घासे यांनी दादर यात्रेचं औचित्य साधत श्री काळ भैरवाला सोन्याचा मुकुट अर्पण केलाय. या कार्यक्रम प्रसंगी यशवंत दादासह त्यांचा परिवार उपस्थित होता. अमरावतीमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीचे नग्न फोटो व्हायरल करतो म्हणून मजनू मुलीला धमकी देत होता. 3 वर्षांपासून हा मजनू मुलीसह मुलीच्या आई वडिलांनाही त्रास देत होता. अखेर सामाजिक कार्यकर्त्या गुंजन गोळे यांनी या मजनूला चांगला चोप दिलाय. शिक्षक मासिक सभेच्या कामामध्ये व्यस्त असताना शाळेमध्ये घुसून एका दारुड्यानं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार कोल्हापुरात समोर आलेला आहे. कोल्हापूरच्या गिरगाव इथल्या शाळेतला हा प्रकार आहे. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकानं पालकांना न कळवताच घर गाठल्यानं संताप व्यक्त होतोय. पैठणच्या बिडकीन इथल्या ग्रामीण रुग्णालयातला वॉटर प्युरिफायर नादुरुस्त झाल्यानं रुग्णांना विकतचं पाणी प्यावं लागत असल्याची बातमी News18 लोकमतनं दाखवली होती. त्याची दखल घेत अवघ्या काही तासात वॉटर प्युरिफायर दुरुस्त करण्यात आलेला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे रहमतनगर इथल्या गोदामावर धाट टाकत 3,200 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्यात. या प्रकरणी गोदामधारकाकडनं 5,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलेला आहे. ऊन वाढल्यानं वाशिम जिल्ह्यातल्या 170 पाणी प्रकल्पांमधलं पाणी वेगानं घटतंय आणि त्यामुळं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होतीय. नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठा असल्यानं नांदेड शहरात यंदा पाणी कपात केली जाणार नाहीये. विष्णुपुरी धरणात सध्या 56% पाणी साठा शिल्लक आहे. सध्या नांदेड शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये बाटली बंद पाण्याची मागणी वाढतीय. या प्लांट बंद होणारा पाणी पुरवठा कितपत शुद्ध आहे याविषयी नागरिकांमध्ये मोठा संभ्रम आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होतीय.
भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण जलवायु परिवर्तनामुळे जिल्ह्यातील मामा तलाव वाटला असून जलसाठ्यात मोठी घट झाली आहे, त्यामुळे सिंचन आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। नांदेडमधल्या देगलूर हानेगाव रस्त्याची मोठी दुरावस्था आहे। या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाने तत्काळ लक्ष देत रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी हानेगाव इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। बीडच्या पुनंदगाव मधल्या विद्युत रोहित्र गेल्या चार दिवसांपासून बंद आहे। नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते, त्यामुळे बंद पडलेला विद्युत रोहित्र दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान वारंवार शासनादेश बदलल्याने विद्यार्थ्यांनी एकाहून अधिक ठिकाणी अर्ज केल्याने गोंधळ झालाय। चंद्रपुरात भरती प्रक्रियेत केवळ एकाच ठिकाणी अर्ज भरलेल्या मात्र पात्रता यादीमध्ये येऊ न शकलेल्या उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलंय। गोंदिया नक्षल सेलनं किसन उर्फ कृष्णा मुरा मडावी हा नक्षल असल्याची माहिती मिळताच धाड टाकत नक्षल मडावी याला अटक केलेली आहे। पोलिसांनी त्याच्याकडनं काही स्फोटकं देखील जप्त केली आहे। लंपी आजारामुळे जनावरांचा बाजार यात्रा काळामध्ये बंद करण्यात आलेला होता। पंढरपुरात यावर्षी चैत्र एकादशीच्या निमित्तानं वाखरी इथं जनावरांचा बाजार तळ सज्ज झालाय। या जनावरांच्या बाजारामध्ये जनावरांची मोठी उलाढाल होत असते। रत्नागिरी नगर परिषदेची स्थापना 1 एप्रिल 1876 मध्ये झालेली होती आणि पहिल्यांदाच नगर परिषदेचा स्थापना दिवस सोहळा वीदा सावरकर नाट्यगृह इथं पार पडलाय। या सोहळ्याला उद्योगमंत्री उदय सामंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते। अकोल्यातल्या तपस्वी बाबा मंदिराच्या विहिरीत हरिण पडल्यानं परिसरात धावपळ झालेली होती। वन विभाग आणि अग्निशमन दलानं जाळी आणि दोरीच्या सहाय्यानं या हरणाला विहिरी बाहेर काढलं। या हरणावर उपचार करून त्याला आता नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल। खेड तालुक्यातल्या मोहितेवाडी गावच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं गौतमी पाटीलच्या अदाकारीवर तरुणाईनं चांगलीच दाद दिली, पण गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही। प्रेक्षकांनी गौतमीच्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला। बीडमध्ये सलग 24 तास लावणी सादर करण्याचा विश्वविक्रम युवा लावणी सम्राट शिवम इंगळे सातारकर यानं केलाय। या विक्रमाची ऑरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीनं माझी वसुंधरा अभियान संदेश देण्यासाठी पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला। यावेळेला स्वच्छ शहर कचरा मुक्त शहर स्वच्छतेचा संदेश दिला गेला। यावेळेला मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी पतंग उडवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं। राज्य सरकारतर्फे महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिल्यामुळे खासगी वाहनधारकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यामुळे महिलांना दिलेली 50% सवलत मागे घ्यावी किंवा आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी बोदवडमध्ये सगळ्या खासगी वाहनधारकांनी मोर्चा काढला होता। अहमदनगरमधल्या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे अनेकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। दत्तनगर ते शिर्डी बायपासचं काम होत नसल्यानं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत मुंडन आंदोलन केलंय। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। आधीच जिल्ह्यातील 4000 हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसलाय। या पावसामुळे कांद्याचं पीक जमीनदोस्त झालंय। केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्जावरील 2% व्याज परताव्यात बदल केलाय। शेतकऱ्यांकडून 0.5% व्याजाची वसुली केली जात असल्यानं शेतकरी नाराज आहेत। राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 300 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली। अनुदानाचा शेवटचा दिवस असल्यामुळे अडावत बाजार समितीत ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या। रविवारची महाविकास आघाडीची सभा दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणारी सभा असल्याची टीका भाजपच्या संजय केणेकर यांनी केलेली आहे। ज्या मैदानावर बाळासाहेबांनी हिंदुत्वाला लोटांगण घालून दंडवत केला त्याच मैदानावर हे बाळासाहेबांचं हिंदुत्व गाडायला निघाल्याचं त्यांनी म्हटलंय। अपक्ष आमदार सत्यजित तांबे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या सोबत संगमनेरमध्ये प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला पोहोचल्यानं अनेकांच्या भोया उंचावल्या। सत्यजित तांबेंची आता पुढची वाटचाल जय श्रीराम म्हणत होणार का असा प्रश्न आता चर्चिला जातोय।
मतदार संघामध्ये असलेलं दहशतीचं झाकण उडवावं लागेल असा टोला बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांना लगावला होता। त्यावर तुमच्या कुकरची शिट्टी अगोदरच उडालेली आहे, आता झाकण सांभाळा असा पलटवार विखे पाटलांनी केला आहे। स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी संजय राऊत धमकीचा बनाव करत असल्याची टीका निलेश राणेंनी केली आहे। गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी राऊतांना मिळालेल्या धमकीचा तपास सुप्रिया सुळेंनी केलाय का असा टोलाही त्यांनी लगावला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणी प्रश्नावर आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुनानक चौकातल्या सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केलं। आमदार देशमुखांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच फोन लावला। फडणवीसांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। ठाण्यातील मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी शिर्डीत जाऊन साई समाधीचं दर्शन घेतलं। 11 एप्रिलला मुंबऱ्यामध्ये देवीच्या दर्शनाला जाणार असून वन खात्यानं अतिक्रमण हटवलं नाही तर हनुमान मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। नोकरी लावून देण्याच्या प्रकरणात ठाकरे पक्षातले अद्वय हिरे यांच्यासह इतर काही जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला असतानाच रेणुकादेवी यंत्रभाग औद्योगिक संस्थेत 32 कोटींची फसवणूक केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हिरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। जालन्यातल्या पाथरवाला बुद्रुक गावात सोसायटीच्या निवडणुकीत राडा झाल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना पक्षातले कार्यकर्ते मतदान केंद्रावर आमने-सामने आल्यानं राडा झाला। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमाव पांगवलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ओव्हर गावात 2 गटांमध्ये वाद झालेला होता। या वादाप्रकरणी 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हर्सूल पोलिसांकडनं अजूनही आरोपींची धरपकड सुरूच आहे। छत्तीसगडमधल्या माओवाद्यांनी दंतेवाडा ते नारायणपूर रस्त्यावर प्रवासी बस जाळली। सगळ्या प्रवाशांना बसमधनं खाली उतरवत माओवाद्यांनी आग लावली। या घटनेची माहिती मिळताच जवान घटनास्थळी रवाना झाले होते। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।